तर आंबेडकरांनी युती तोडल्याचं एकतर्फी जाहीर केलं हे दुर्दैवी असल्याचं संजय राऊत म्हणतात. प्रकाश आंबेडकर त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील असंही संजय राऊतांनी म्हटलंय. आम्ही वंचितला दिलेला 4 जागांचा प्रस्ताव कायम असल्याचंही राऊत म्हणतात. तर आम्हाला देण्यात येणाऱ्या 4 जागांवर ठाकरे गटानं लढावं असं प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर राऊतांना दिलंय. ठाकरेंसोबतची तुमची आघाडी अजूनही आहे का? भीमशक्ती शिवशक्ती नाही माझ्या अंदाजाने ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो. याचं कारण की आता 4 पार्टी एग्रीमेंटमध्ये आम्ही सगळेजण आहोत. जे एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही. मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असताना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू. त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले. त्याच्यामुळे असं आता आम्ही असं म्हणतो ती जुनी युती नाही. आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही. माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील. ही शिवशक्ती भीमशक्ती ह्या दोन्ही शक्ती मनाने एकत्र आहेत. जरी नेत्यांनी काही निर्णय घेतला असला तरी ह्या दोन्ही शक्ती आज एका भावनेने आणि मनाने एकत्र आहेत. हमने उनसे बातचीत का सिलसिला जारी रखा था. हमारी तरफ से उनको 4 सीट का प्रस्ताव दिया था. अब मुझे लगता है प्रस्ताव ठीक था. हम फिर भी उनके साथ और भी चर्चा करने के लिए तैयार थे और आज भी है. मी त्यांना 4 जागा ज्या आहेत त्या परत देतोय. त्यांनी त्याच्यावरती लढावं हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं. पब्लिकली ते 4 म्हणत असल्या तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी त्याच्यामध्ये 1 अकोला आणि 2 उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. माझं सरळ म्हणणं असं आहे की जे कोणी महाविकास आघाडीकडून बोलतोय त्यांनी पहिल्यांदा पॉझिटिव्ह स्टेटमेंट करावं की आमच्या 15 जागा रिझॉल्व झालेल्या आहेत हे स्टेटमेंट त्यांनी करावं. त्यांचं एकदा आलं आणि तर आमच्याबरोबर बसायला ते जर मग तयार असतील तर आम्ही बसायला त्यांच्याबरोबर रेडी आहोत.